माझ सोलापूर न्यूज चॅनेल मुलीला हुंड्यासाठी ठार मारल्याचा आरोप करत जावया सह पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हुंड्यासाठी गर्भवती मुलीचा पैशासाठी छळ करून तिच्यावर विषप्रयोग करून ठार मारल्याचा संशय सासूने व्यक्त करत दिलेल्या फिर्यादीवरून जावयासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी मयत साक्षी बनसोडे यांची आई अनिता अमित झेंडे राहणार संत गोरोबा काकानगर उस्मानाबाद यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात झेंडे यांची मुलगी साक्षी यांचा शीतल नंदकुमार बनसोडे यांच्याशी विवाह झाला होता विवाहानंतर सासरचे लोक हे हुंड्यासाठी साक्षी यांना त्रास देऊन मारहाण करीत होते ती साडेसहा महिन्यांची गरोदर असताना देखील तिच्या प्रकृतीची काळजी न घेता तिचा छळ केला आणि तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे शिवाय आरोपींनी साक्षीचे शवविच्छेदन करू दिले नाही अशा फिर्याद अनिता झेंडे यांनी दिली आहे या प्रकरणी पती शीतल बनसोडे, बनसोडे दीर अभिजित बनसोडे जाऊ प्रियंका बनसोडे आणि दीपक धर्मा सोनकांबळे सर्व राहणार आंबेडकर नगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि या घटनेचा अधिकचा तपास सपोनी मुल्ला हे करत आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं लो। सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका